साखळी डोरा रामपूर आणि त्या शिल्पाचं नाव आहे सुखराम. तर म्हणजे हा जो अनुभव आहे तो ते शेतकरी होते आणि त्याच्या शेतामध्ये खूप फार गरीब होते. त्यांच्याकडे पैसा नव्हता, काही नव्हतं शेती करण्यासाठी. त्याच्या भाड्यामध्ये असे किराणे घेत होते त्या तिथं. तसं तर तिथे जो शेतकरी काम करत होता तो तिथे एक साप राहत होता एक झाडाच्या डोंगेच्यामध्ये पोकळीमध्ये. जो त्या शेतामध्ये काम करायला यायचा त्याला डोंगर करून तो शेतकरी म्हणून जायचा. कारण असे दोन तीन शेतकरी गेले आणि मग ते काय करतो त्याची शेती कधी करायला घेत नव्हते. तर ती शेती अशीच पडीत राहत होती. 5-6 वर्ष तरी ती शेती पडीत होती आणि ज्याची शेत होतो तो सुद्धा त्या शेतीत काम करायचा नाही. तर मग त्या शेतकऱ्यांना वाटलं की असं म्हणण्यापेक्षा बा आपण आपला जो तर भगवंत आहे सेवक होता तो म्हणजे तिथे पण तो गरीब परिस्थिती पैसा लावू शकत नव्हता शेतीला. तर त्याला वाटलं असं मरण्यापेक्षा गरीबी परिस्थितीमध्ये आपणच शेती करावं. भगवंत भगवंत आहे माझ्याजवळ मला कोण मारू शकते असा त्यांनी फोन केला आणि त्या शेतामध्ये तो आपला काम करायला गेला. काम करायला गेल्यानंतर तो म्हणजे शेती म्हणजे करायला लागला काम. त्यानंतर काय झालं तो असा उपाशी मुली ज्याला शेतात चालला गेला त्याची मुलगी मग त्याला जेवण करून गेली आणि वडिलांना म्हणते बाबा आज जेवण करून घ्या पहिले मग तुम्ही शेतीचं काम करा. तर त्याने म्हटलं हो बेटा मी आता जेवण करते मगच नंतर काम करते. तर त्यांनी जेवण केलं आराम केला मग त्याला वाटलं की आता आराम झाला तर आपण पुढं काम करावं. तर तो शेत बैल तिथे बांधले होते तिथं तो गेला आणि त्या शेत बैल म्हणजे त्यांना सोडले आणि दुखणार तसाच तो साप निघाला त्या पोकळीतून आणि त्याच्या पायाला येळका दिला आणि तो त्याने चटकला. चटकल्याबरोबर त्याला चावला. तो चावल्याबरोबर त्या मुलीला दिसला की माझ्या वडिलाला साप चावला. मुलगी ओरडायला लागली की बाबा माझ्या वडिलाला साप चावला धावा सगळे धावा. तसे बाजूबाजूचे लोक धावले. धावल्यानंतर त्या मुलीला विचारते काय झालं बेटा. तर माझ्या वडिलाला साप चावला माझे वडील मरणार आता. तर शेतकरी तिथले शेतकरी म्हणत चालत आता ते मंत्र टाकतात ना त्याच्याकडे घेऊन जाऊ. तर तो शेतकरी म्हणाले सुखरामजी की नाही म्हणे मी मंत्र टाकणाऱ्याकडे जाणार नाही. त्याला माहित होत ना तो मार्गात असल्यामुळे तो त्याने आपल्या मुलीला सांगितलं का बाबा ताईला मुलीला सांगितलं की तू पाणी घेऊ. तर त्या ती मुलगी गेली तिने गडव्यावर पाणी आणलं आणि तिच्या वडिलांनी स्वतःच तिचं 11 फुकाचं तीर्थ घेतलं आणि त्यांनी आराम केला. आराम केल्यानंतर त्याला बरं वाटायला लागलं. त्याने शेतात परत काम केलं. काम केल्यानंतर संध्याकाळी तो घरी गेला. भविष्य घरी गेल्यानंतर घरच्या लोकांनी सांगितलं की मला साप चालू आहे म्हणून. तर मग तिथल्या आजूबाजूचे जे आपले शेवट बंद होते ते जमले. त्यांनी सांगितलं की बाबा तू आताच आतमध्ये जाऊ नको आग्रह कर आणि आतमध्ये जा आणि भगवंताला जोतला आणि भगवंताला विनंती करतो की मला साप चावला आहे. तर त्यांनी तसंच केलं आणि त्याने जोत लावली भगवंताला विनंती केली आणि विनंती केल्यानंतर त्याने पुन्हा तीर्थ करून घेतलं आणि त्या दिवशी त्यांनी आराम केला. आराम केल्यानंतर काय झालं तुम्हाला दुसऱ्या दिवशी तो शेतामध्ये गेला. बाकीच्या लोकांना काय वाटलं अनेक वाल्याला हात गेला आता मेला असेल कारण तिथं सगळे लोक म्हणजे ते साप चावला की मध्ये मरण पावायचे. तर मग तो शेतकरी पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला गेला तर तिथल्या लोकांना आश्चर्य वाटलं हा जिवंत कसा त्याची सेफ चावल म्हणजे जे साप चावले तर बरेच लोक मरण पावली इथं. तर मग ते काय झालं तो तुम्ही कसे जिवंत ते काही बोलले नाही. म्हणजे बाकीचे लोक काय म्हणजे याच्यापाशी जादू टोना असेल काहीतरी जादू टोना असेल म्हणून मला वाचला. तो एक मनुष्य काऊ माझ्या मुलीला ताप आला काहीतरी मंत्र म्हणून दाखवलं तू असं म्हण. अरे बाबा मी मंत्र नाही म्हणत माझ्याजवळ परमात्मा येत आहे. मी परमात्मा येतचा सेवक आहे. मी मंत्र मित्र काही मला माहित नाही आहे. मी भगवंताचा सेवक आहे. मला मंत्र काही म्हणता येत नाही. मंत्र काही मला माहित नाही. तर लोक इतके आश्चर्यचकित झाले तिथले पहा इथे या शेतामध्ये काम करणारे एवढे लोक इथे मरण पावले हा जिवंत आहे. अशी आपली महान कृपा आहे भगवंताची. आणि त्याच्यानंतर त्या शेतामध्ये कधीच साप दिसला नाही. 5-6 वर्ष त्याने त्या शेतात काम केलं पण त्याला साप कुठं गेला आणि कुठं नाही तो तो माहित नाही. तरी ही आपली भगवंताची महान कृपा आहे. आपल्याला जर कधी संकट आलं तर घाबरून न जाता पहिलं भगवंताची आठवण करा.